मला असं वाटलं की भावनेच्या भरात तुम्ही रिटायरमेंटची घोषणा करता काय करू, परंतु पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुका आल्या, आमच्याकडे लक्ष ठेवा, कोणत्या का पक्षानं होत नाही, वेगवेगळ्या ठिकाणी ब्राह्मणाला प्रतिनिधित्व द्या, आणि एकापेक्षा जास्त ब्राह्मण जालना महानगरपालिकेमध्ये निवडून द्या, असा आपल्या बोलण्याचा अर्थ होता. सुनील किनगावकर, ही विनंती मला लागू होत नाही, कारण मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही, मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो. मुख्यमंत्री कुठल्या जातीच्या व्यक्तीने व्हावं हे कुणी होऊ शकतं. तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतो, किंवा कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते, किंवा महिलाही मुख्यमंत्री, आपणही मुख्यमंत्री होऊ शकता. 145 बहुमत आणा आणि राज्याचं प्रमुख व्हा. असं कुणी काही सांगेल की अमुक्याने व्हावं तमक्याने व्हावं, अरे त्यांनी 145 आमदार त्याच्या पाठीशी उभे केले तर होईल ना तो मुख्यमंत्री, ती व्यक्ती पण कुणीही असली तरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.